बघूया 100% बातम्या। बारामतीत यंदा नणंद विरुद्ध भावजे असा थेट सामना रंगणार आहे। बारामती लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलाय। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार कोण यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। अजित पवारांनी मुलीऐवजी सुनीला निवडून देण्याचं बारामतीकरांना आवाहन करतानाच पवार आडनावाचा उल्लेख केला होता, त्यावर शरद पवारांच्या पक्षानं अजित पवारांना सोशल मीडियातून सडेतोड प्रत्युत्तर दिलं होतं। सोबतच शरद पवारांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ शेअर केला होता। एकीकडे शरद पवारांच्या पक्षानं अजित पवारांना सोशल मीडियावरून शहाणपणाचे डोस पाजले खरे, पण त्यानंतर शरद पवारांनी हे वक्तव्य केलंय। तुम्ही पहिल्यापासून पवारांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे, उद्याच्या मतदानाच्या दिवशी देखील पवार आडनाव असेल तिथं मतदान करायचं। नेहमीच पुरोगामी आणि सुधारणावादी भूमिका घेणाऱ्या शरद पवारांनी केलेल्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात। शरद पवारांनीही अजित पवार चुकीचं बोलले नाहीत म्हणत मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार असा खोचक टोला लगावला। शरद पवारांच्या या वक्तव्यानं महायुतीच्या नेत्यांना टीकेची आयती संधी चालून आली। मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार कोण यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलंय। शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यानं महायुतीच्या नेत्यांना टीकेची आयती संधी साधून आली आहे। पवार साहेबांना असं या वयात बोलणं योग्य नाही। ते सर्वांचे पालक म्हणून त्यांनी त्या घराला सांभाळलाय, परिवाराला सांभाळलाय। या महिलांचा आपण अपमान करता आहात, पुत्री प्रेमामुळे सुनेचा अपमान करताय। 40 वर्ष पवार परिवारात वावरणारी मराठवाड्यातल्या पाटलाची लेक ही पवार साहेबांना आपली वाटत नाही, परकी वाटते, याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही। काही वर्षांपूर्वी शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे केला होता, त्यावरूनही मोठं वादळ उठलं होतं। त्यावरूनच राष्ट्रवादी पक्षाचा जन्म झाला होता। आता पक्ष फुटल्यानंतर शरद पवारांनी घेतलेल्या भूमिकेनं सर्व स्तरातून आश्चर्य व्यक्त होत आहे। नांदेडमध्ये महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ गुरुवारी झालेल्या सभेत अमित शहांनी महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली होती। अमित शहा यांच्या या टीकेनं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं चांगलंच पित्त खवळलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षफुटीवरून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाला डिवचलंय, हे दोन्ही पक्ष नकली असल्याची टीका शहांनी केली होती। मवियाच्या नेत्यांनी शहांच्या या टीकेवर पलटवार केलाय। 3 पार्टिया इकट्ठा हुई है, एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी। नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणताय त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवर अनेकदा आलेला आहात। ज्यांनी फोडाफोडी केली त्यांनीच त्यात कोण नकली आणि कोण असली खरं भारतीय जनतेला ठरवू दे, महाराष्ट्राच्या जनतेला ठरवू दे कोण असली आणि कोण नकली। चंद्रपूरच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हणाले होते। आता अमित शहांनीही त्याच मुद्द्यावरून डिवचल्यानं राजकीय वाद उफाळून आलाय। राज्यात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे। अशातच निवडणूक काळात राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जातीय, मात्र कोल्हापुरात भाजप नेत्यांनी दिलेल्या ऑफरवरून राज्याचं राजकारण तापलंय। कोल्हापुरातल्या कागल आणि चंदगड या दोन तालुक्यातून शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांना जे जास्त लीड देतील त्यांना धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांच्या निधीतून 2.5 कोटींचा निधी मिळेल अशी ऑफर देण्यात आली आहे। तर नितेश राणेंनी कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सरपंचांना लीडवरून थेट सुनावलंय। लीड नाही तर निधी नाही आणि नंतर तक्रारही चालणार नाही असा दम नितेश राणेंनी भरलाय। कागल तालुक्या पक्षा जर जास्त तुम्ही लीड दिलं तर मी आणि संजय मंडलिक साहेब तुम्हाला 5 कोटी रुपये आणि मत मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांग। धनंजय महाडिक आणि नितेश राणे या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी आक्षेप घेत ऑफर देणं कितपत योग्य असा सवाल केलाय। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे सध्या मतदारांना अच्छे दिन आले। लीड देणाऱ्या तालुक्याला तब्बल 5 कोटींचा निधी देण्याची ऑफर भाजपचे खासदार धनंजय मंडलिक यांनी दिली, तर दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मात्र लीड मिळालं नाही तर निधीच मिळणार नाही
असा सज्जड दम भरला. खासदार धनंजय महाडिकांनी 5 कोटींच्या निधीसाठी 2 तालुक्यांमध्ये स्पर्धा लावली आहे, तर नितेश राणेंनी 4 जूनला सरपंचांचा हिशेब घेणार असल्याचं वक्तव्य केलंय. त्यावरून विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून निवडणूक आयोगानं याची दखल घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे, तर सत्ताधाऱ्यांनी मतदारांना आमिष दाखवल्याचा आरोप फेटाळून लावलाय. जे धमकी सत्र सुरू केलेलं आहे किंवा जे आमिष दाखवले जात आहे त्याची दखल महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने घ्यायला काही आमिष नाही आहे. पैशाचं आम्ही थोडी दिलं, विकासाचा प्रश्न मांडला आहे, हे मान्यता आहे. आम्ही काही सांगण्याची तर नाही. मतदारांना धमकी आणि सरपंचांना धमक्या कोणी दिले नाही. सरपंच हिशोब मागितलेला आणि तो माझा अधिकार आहे आणि मी मागणारच. 4 जून नंतर हिशोब घेऊन बसणारच. प्रचारात मांडण्यात आलेला निधी आणि हिशेबाचा मुद्दा विरोधकांकडून चांगलाच लावून धरण्यात आल्याचं स्पष्ट झालंय. परिणामी प्रचारात निधीवरून एकमेकांवर हल्ले सुरू राहणार आहेत. नाशिकच्या जागेवरून महायुती जोरदार रस्सीखेच सुरू आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा सांगितलाय. नाशिकसाठी हेमंत गोडसेंसह छगन भुजबळांचं नाव चर्चेत. अशात आणखी एक नाव पुढे आलं. नाशिकच्या उमेदवारीसाठी हेमंत गोडसेंसह छगन भुजबळांचं नाव चर्चेत आहे. अशात अजय बोरस्ते यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईत भेटण्यासाठी बोलवलं. अजय बोरस्ते यांनी ठाण्यातल्या कोपरी परिसरातील देवीचं दर्शन घेत पूजार्चा केली. त्यानंतर अजय बोरस्ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले, तर हेमंत गोडसेही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी नाशिकहून रवाना झाले. मला असं वाटतं की हेमंत आप्पांसाठी मी स्वतःच आग्रही आहे. त्यामुळे नाराज होण्याचा काही प्रश्नच उद्भवत नाही, कारण गेली 15 दिवस हेमंत आप्पांसाठी आम्ही प्रयत्न करतो आहे. कुठल्या पक्षाला सुटते हा सगळ्यात पहिला भाग आहे, आणि त्यानंतर ज्या त्या पक्षाचे वरिष्ठ नेते ज्यांना अधिकार आहेत ते नेते ठरवणार आहेत ती उमेदवारी कोणाला द्यायची. जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत जे आहेत ते दावे सुरूच राहणार, प्रतिदावे सुरू राहणार. ज्याला तिकीट मिळेल त्याचं काम सगळ्यांनी करायचं. नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच असून यात ही जागा कुणाच्या पारड्यात पडते हे पाहणं महत्वाचं आहे. गजानन कीर्तिकर यांचे पुत्र आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यावर कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या चौकशीबद्दल गजानन कीर्तिकर यांनी नाराजी व्यक्त केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. खिचडी घोटाळा वगैरे काहीही नसून या खिचडी घोटाळ्यात काहीही हाती लागणार नाही असं सांगत गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा मुलगा अमोल कीर्तिकर यांची बाजू लावून धरली आहे. चेकने ते पैसे बँकेत टाकले, त्याच्यावरती इन्कम टॅक्स देखील लोड झाला. त्याच्यामध्ये मनी लॉन्डरिंग नाही, त्याच्यामध्ये फसगत नाही. ईडीच्या कारवायांमुळे जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून ईडीचे प्रयोग थांबवले गेले पाहिजेत अशी मागणी कीर्तिकरांनी केली आहे. ईडीचे प्रयोग वगैरे करण्याची गरज नाही, जनतेमध्ये फार मोठ्या प्रमाणात चीड निर्माण झाली. संजय निरुपम यांना असलेला विरोध गजानन कीर्तिकरांनी बोलून दाखवलाय. राजकारणात बेडू उडी मारणारे जे म्हणतात त्यापैकी तो एक आहे. फार त्याला इलेक्टिव्ह मेरिट नाही. महायुती मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून ज्याला उमेदवारी देईल त्याचा प्रचार करणार असल्याचं कीर्तिकरांनी म्हटलंय. कोल्हापूर लोकसभेत काँग्रेसनं शाहू महाराजांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवून महायुतीच्या समोर एक मोठं आव्हान उभं केलंय. समोर शाहू महाराज असल्यानं टीका करावी कुणावर अशा पेचात महायुतीचे नेते सापडले, पण या संभ्रमात आता शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिकांनी एक नवा वाद अंगावर ओढून घेतलाय. कोल्हापूरचे शाहू महाराज छत्रपती हे कोल्हापूरचे आहेत का असा सवाल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांनी नुकताच एका प्रचार सभेच्या दरम्यान केला. या विधानावरून विविध राजकीय प्रतिक्रिया उमटल्या. मंडलिकांच्या या विधानावरून संजय राऊतांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय. आता जे महाराज साहेब जे आहेत ते कोल्हापूरचे खरे वारसदार नाहीत, त्यांना दत्तक घेण्यात आलेलं होतं असं मंडलिक म्हणाले. मग मंडलिक वारसदार आहेत का? संजय मंडलिकांच्या पायाखालची वाळू सरकल्यानं अशी टीका केली जात असल्याचं राऊत म्हणाले. आता मंडलिकांची ही टीका त्यांच्यासाठी किती अडचणीची ठरते येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. वंचित बहुजन आघाडीनं विविध ठिकाणी आपले उमेदवार रिंगणात उतरवले. या उमेदवारांच्या प्रचारासाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी कंबर कसली आहे. अशात प्रकाश आंबेडकर आणि मविया याबद्दल भाजपवर सुद्धा त्यांनी मोठा आरोप केलाय.
चंद्रपुरात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत भाजपसोबत महाविकास आघाडीवर त्यांनी गंभीर आरोप केलाय. मैं सिर्फ 20 नाम कॉन्स्टिट्युएंसी के बताऊंगा कि जहां पर उमेदवार जो है वो फिक्सिंग है. निवडणुकीच्या निकालाचा अंदाज लावता येणार नसल्याचं सांगताना मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी फॅक्टर मोठा परिणाम करणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. पंतप्रधान मोदी देशाला पाटीलेस करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. जिथे बघितलेलं 30% मतदान हा जरांगे पाटलाच्या याच्या प्रमाणे वोटिंग करणार. पंतप्रधान मोदी देशाला पाटीलेस करत असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मात्र सांगलीवरून महाविकास आघाडीत खटके उडत आहेत. सांगलीच्या जागेवर काँग्रेसनं आपला दावा कायम ठेवला आहे. या जागेबाबत फेरविचार करण्याची मागणी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी केली आहे. महाविकास आघाडीत सांगलीची जागा ठाकरेंच्या पक्षाच्या वाट्याला आली असून ठाकरेंच्या पक्षानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही जागा ठाकरेंच्या पक्षाला गेल्यानं काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत. मिरज तालुका काँग्रेस कमिटी बरखास्त करण्याचा ठराव काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. सांगलीमधील विशाल पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आता सर्व तालुक्यात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आक्रमक भूमिका घेण्याची चिन्ह काँग्रेस पदाधिकारी घेण्याची शक्यता आहे. एका अज्ञात शक्तीनं या ठिकाणी विशाल दादांचं तिकीट कसं कापता येईल यासाठी अतोनात प्रयत्न केला. म्हणून आम्ही जिल्ह्यातल्या काँग्रेस कमिटीचा काँग्रेस हे पुसून टाकलेलं आहे. दरम्यान विशाल पाटील सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचीही शक्यता आहे. सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाल्यास ठाकरेंच्या पक्षाचे उमेदवार चंद्रहार पाटलांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या भूमिकेनं माढ्यातली परिस्थिती बदलली. माढ्यातील बदललेल्या परिस्थितीमुळे रणजित सिंग नाईक निंबाळकर यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली, त्यामुळे माढ्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. या पार्श्वभूमीवर रणजित सिंह निंबाळकर यांनी नागपुरात जाऊन फडणवीसांची भेट घेतली. पूर्वीच्या यामध्ये एकमेकांच्या विरोधात झालेले संघर्ष एका क्षणामध्ये दूर होत नाहीत. ते टप्प्याटप्प्याने दोन्ही पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्रजी आदरणीय अजितदादा दूर करतील अशी मला अपेक्षा आहे. महायुतीत सगळ्यांनीच युती धर्म पाळावा अशी अपेक्षा आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केली आहे. माढ्यातही सगळे महायुतीच्या घटक पक्षांनी मदत करावी आणि बारामतीतही महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मदत करावी अशा प्रकारेच कामकाज मागच्या आठवडाभरामध्ये चालू आहे. धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतलेल्या भूमिकेनं भाजपला मोठा थक्का बसलाय. एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र खडसेंनी यापूर्वी भाजपला दिलेल्या सोडचिठ्ठीवरून गिरीश महाजनांनी त्यांना टोला लगावलाय. एकनाथ खडसे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र खडसेंनी यापूर्वी भाजपला दिलेल्या सोडचिठ्ठीवरून गिरीश महाजनांनी त्यांना टोला लगावलाय. कन्या त्या ठिकाणी हरली विधानसभेमध्ये आणि त्यांनी पार्टी बदलून टाकली. म्हणजे तुम्ही 30 वर्ष निवडून आलात, 35 वर्ष तुम्ही त्या ठिकाणी निवडून आलात, 20 वर्ष तुम्ही लालदेवच्या गाडी फिरलात आणि मग नुसतं एकदा पडले म्हणून संपलं का सगळं पार्टीचं तुमचं पुण्य? मग पार्टी तुमची दुश्मन होऊन गेली, तुम्ही पार्टी सोडून गेलात. एकनाथ खडसेंनी नेहमी सोयीचं राजकारण केल्याचा आरोप गिरीश महाजनांनी केलाय. मुलगी माझी फक्त तिकडे राहील, मी इकडे येऊन जाईल, खासदार आता आमच्या सुनबाई यायचंच, आमची रक्षा आहेच आमची कन्या इकडे. म्हणजे सगळं सोयीचं राजकारण घरामध्ये आणि परिवारवाद की बाबा तू तिकडे राहा, मी इकडे राहतो, तू तिकडे राहा, पण सगळे पद आपल्या घरात ठेवा. एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असताना गिरीश महाजनांनी त्यांच्या विरोधात विरोधाची धार कायम ठेवल्याचं दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि महायुतीत ते सहभागी झाले. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीच्या प्रचार सभा घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे राज्यात 5 ते 6 सभा घेण्याची शक्यता वर्तवली जाते. भाजपला बिनशर्त पाठिंबा देत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. परिणामी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलुख मैदानी तोफ आता महायुतीच्या उमेदवारांसाठी. प्रचार सभा घेऊन विरोधकांवर कधी वर्षणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मनसेची ताकद शहरी भागात जास्त असल्यानं राज ठाकरेंच्या सभांचा फायदा
महायुतीच्या उमेदवारांना होऊ शकतो. राज ठाकरे 6 सभा घेण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, संभाजीनगर आणि रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात राज ठाकरेंची सभा होऊ शकते. जर सभा घ्यायची असेल तर ती महायुतीची घ्यायची अथवा वैयक्तिक घ्यायची हा सर्वस्वी राज ठाकरे साहेबांचा निर्णय असेल. राज ठाकरेंनी 6 शहरांमध्ये सभा घेतल्यानंतर महायुतीच्या उमेदवारांना याचा नक्की फायदा होऊ शकतो. राज ठाकरेंच्या सभांबाबत शनिवारी मनसेची बैठक होतीये. या बैठकीत राज ठाकरे काय निर्णय घेतात यावर सभांचं नियोजन ठरणार आहे. उद्धव ठाकरेंनी पालघरमधून भाजपवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी असली आणि नकली शिवसेनेच्या मुद्द्यावरून ठाकरेंवर केलेल्या टीकेचा उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दात समाचार घेतलाय. आमची शिवसेना नकली आहे म्हणायला ती काय डिग्री आहे का असा थेट सवाल ठाकरेंनी उपस्थित केला. दरम्यान अमित शहांसोबत त्यांच्या वाहनात आणि त्यांच्या सोबत असणाऱ्यांपैकी खरे भाजपवाले कोण असा सवाल त्यांनी उपस्थित करत भाजपवर हल्लाबोल केलाय. भारतीय जनता पक्षाला म्हणतोय की हा भाडखाऊ जनता पक्ष आहे, भाडखाऊ आहे, भेकड आहे, भ्रष्ट आहे. नाही नुसतं मी काहीतरी बोलायचं म्हणून भची बाराखडी नाही बोलत आहे. मी भेकड एवढ्यासाठी म्हणतोय की ज्या पद्धतीने त्यांनी आपले गद्दार फोडले, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआयचं बंदूक लावली त्यांच्या डोक्यावरती आणि घेऊन गेले, या इथूनच पालघर बंदच गेले ना ते सुरतेला. भले आम्ही आमची तुम्ही नकली सेना म्हणून जी चेष्टा टिंगल टवळी करताय, पण अमित शहाजी तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिलेत बघा का, सगळ्या तुमच्या स्टेपने आतमध्ये बसलेले आहेत. म्हणून मी यांना भाडखाऊ म्हणतो कारण त्यांचं स्वतःचं कोणीच नाहीये. सगळे याला फोड, त्याला फोड, त्याला फोड. त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता? अरे नकली शिवसेना म्हणाले ती काय तुमची डिग्री आहे की काय? ही काय तुमची डिग्री आहे? ही नकली आहे पण आहे. मग त्यांचे दुसरे पार्टनर आले, खंडणीखोर पक्षाचे दुसरे नेते अमित शहा, ते बोलून गेले शिवसेना नकली आहे. तुम्हाला प्रत्येक सभेमध्ये उद्धव ठाकरेचा उद्धार केल्याशिवाय तुमचं भाषण पूर्ण का नाही होत? अमित शहा तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, आता होतात म्हणायला पाहिजे कारण आता त्यांचं संपलं काम. तुम्ही तिकडे चीनला उत्तर द्यायला पाहिजे. जो चीन अरुणाचलमध्ये घुसतोय, लेह लडाखमध्ये घुसतोय, इकडे त्या तिकडे शेपट्या घालतात. चीन घुसला तरी चालेल पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे. संपवा, माझं आव्हान आहे उद्धव ठाकरेला संपून दाखवा. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्वाच्या बातम्या, 100% बातम्या. या बुलेटिनमध्ये आपण इथे संपतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.